का जन्मदिन मनाया गया जिसमें महाराष्ट्र के कई दिग्गज नेता और कार्यकर्ता बधाई देने पहुंचे। वहीं कई नेताओं और विधायकों ने आदित्य ठाकरे के जन्मदिन के अवसर पर महाराष्ट्र के कई सूखाग्रस्त इलाकों के किसानों की मदद करने के लिए कुछ राशि चेक के माध्यम से भी दी। वहीं आदित्य ठाकरे को बधाई देने के लिए कई लोग लाइन में खड़े रहे। आज आपल्या सर्वांचेच लाडके नेते आणि विशेष करून आम्हा सर्व युवांचे एक स्फूर्तिस्थान की ज्यांनी फक्त नेतेगिरी न करता आज महाराष्ट्रातल्या दुष्काळ म्हणा किंवा शैक्षणिक ज्या गरजा आहेत त्या म्हणा किंवा विविध ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये संयमानं चांगलं नेतृत्व आज या ठिकाणी करत आहेत। कालसुद्धा ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून आले आणि विविध सूचना त्यांनी मांडलेल्या आणि त्याचबरोबर दुष्काळाचा सुद्धा सामना आपल्याला करायचा आहे हा वाढदिवस करताना हे त्यांनी सूचित केलं होतं आणि म्हणूनच आज आमच्या संपूर्ण कुर्ला विधानसभेच्या वतीने आम्ही माननीय उद्धव आदित्यजींना दुष्काळासाठी एक विशेष निधीसुद्धा आम्ही ह्या ठिकाणी दिलेला आहे जेणेकरून आपल्या दुष्काळामध्ये मी स्वतः जालनामध्ये सुद्धा गेलो होतो उद्धव साहेबांबरोबर आणि त्यावेळेला तिथली परिस्थिती बघितली आणि खरोखरच ती परिस्थिती फार भीषण आहे आणि अशा वेळेला युवा सेवा फाउंडेशन आणि त्याचबरोबर शिवसेना सर्वच मदतीचा हात सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्या तिथल्या चारा छावणीमधल्या जनावरांसाठी आपण करत आहोत आणि त्यासाठी आज आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही निधी दिलेला आहे। धन्यवाद। आज 1,02,000 निधी युवा सेवा फाउंडेशनला दुष्काळग्रस्तांच्या आणि गरीब लोकांच्या मदतीसाठी मी दिलेला आहे। त्याचबरोबर आमच्या इथल्या चरोलीला पुणे जिल्ह्यामध्ये साई मंदिर आहे तिकडची साईबाबांची शाल आशीर्वाद म्हणून दिलेली आहे आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत की तुम्ही ओबावासारखे मोठे व्हा अशा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांनी विधानमंडळात यावं ही आमची अपेक्षा आहे। पुणे जिल्ह्यातला खडकवासला या ठिकाणचे आमचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांची काय मागणी आहे ती तुम्ही नोंद घ्या। खडकवासल्यातून आदरणीय शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांचा वाढदिवस आहे। माझ्या कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी विभागाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे। शुभेच्छा देत असताना आदरणीय आदित्य साहेबांचा जो आदेश आहे की महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करा या दृष्टिकोनातून कार्यक्रम आयोजित केले आणि त्यांच्या आदेशानुसार दुष्काळग्रस्तांसाठी आमच्या विभागाच्या वतीने 1,00,000 रुपये धनादेश त्यांना देत आहे तो दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही आमच्या विभागाच्या तर्फे देत आहोत।